हेलो फ्रेंड्स, वेलकम टू चैनल किचन क्वीन दीपा। आज अपन एक बटर मसाला पाव किंवा अंडा मसाला पाव कसा बनवायचा हे पाहूयात। एकदम टेस्टी आणि एकदम इजी अशी रेसिपी पाहूयात। यासाठी इथे मी 6 अंडे उकडून त्याचे स्लाइस करून घेतलेत। या प्रकारे असे स्लाइस केलेले आहेत मी। 2 मीडियम साइजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत। 2 टोमॅटो बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर तीही बारीक चिरून घेतलेली आहे। 1 शिमला मिर्च मी बारीक चिरून घेतली आहे। थोडंसं आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची बारीक चिरून। मसाल्यांमध्ये 2 चमचे मी पावभाजी मसाला, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा जिरा पावडर, चवीपुरतं मीठ आणि बटर लागणार आहे आपल्याला। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे बटर घालून घेऊयात। बटर छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालूयात। हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये आता एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालून घेते, परतून घेऊयात। फ्रेंड्स, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। 2 मिनिटभर कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात। तीही व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊयात, जेणे की त्याचा कच्चा स्मेल निघून जाईल। एक मिनिटभर मी कांदा छान परतून घेतला आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। तोही एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात। याचबरोबर यामध्ये मी शिमला मिरची घालून घेते व तीही छान परतून घेऊयात। 2 मिनिटभर मी छान सगळे इन्ग्रेडियंट्स परतून घेतलेत। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत, शिमला मिर्च सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात। आता यामध्ये मसाले घालूयात। मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालून मिक्स करून घेते। मिक्स करून घ्यायचं आहे, थोडा वेळ परतून द्यायचं आहे, जेणे की मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल। या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। मिक्स करूयात आणि 1 मिनिटभर झाकण ठेवून घेऊयात, जेणे की मसाला छान सॉफ्ट होईल। एक मिनटानंतर मी पुन्हा मिक्स करून घेते व यामध्ये आपले अंड्यांचे स्लाइस घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करूयात। तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। मी थोडं पाणी घातलं आहे, मिक्स केली आहे व पुन्हा आपण झाकण ठेवूयात, जेणे की सगळा मसाला अंड्यांच्या स्लाइसमध्ये मुरेल। फ्रेंड्स, तुम्ही किचन क्वीन दीपाला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता। फॉलो मी ऑन इंस्टाग्राम किचन क्वीन दीपा। 2 मिनटानंतर झाकण काढूयात। आपला अंडा मसाला तयार आहे। आता आपले पाव शेकून घेऊयात। पॅनमध्ये मी 1/2 चमचा बटर घालून घेते। बटर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात, थोडासा पावभाजी मसालाही घालूयात, थोडीशी कोथिंबीर घालू आणि पाव मधोमध कट करून तेही यावरती शेकून घेऊयात याप्रमाणे।
फोल्ड करूयात व वरन देखील बटर घालूयात। दोन्ही साइडनी छान भाजून घेऊयात पाव, भरपूर बटर लावून भाजून घेऊयात। वरन थोडस लाल तिखट पावभाजी मसाला आणि कोथिंबीर घालून घेऊयात। गरमागरम सर्व करूयात। सगळ्यांना आवडेल, नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। लाईक करा, सबस्क्राइब करा आपला चॅनल। थँक्यू।